आज चंद्रकांत दादा यांचे मातोश्री एक्सपायर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरला गेले. कोल्हापूरहून ते परत येतील. आता दिल्लीवरून काय आणलं, कसं आणलं, कसे झाला, काय काय झाला हे कळवतील. आणि खरं म्हणजे मी 31 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येऊ लागले, त्यांच्या पूर्वतयारीला आलो. तिकडचा फोन आला की लगेच ती व्यवस्था बी करतील तशी माझी परत जाण्याची, आणि त्यानुसार मग पुढच्या घडामोडी मला वाटतं 28-29 नंतर होईल. दिल्लीहून तयार होऊन सगळी लिस्ट आलेली आहे का? मला असं वाटतं आलेली आहे दिल्लीवरून. जी, आणि आता मध्यंतरी हे असं झाल्यानंतर थोडा वेळ मला असं वाटतंय की आता सर्व लोक कोल्हापूरला चालले. आज 5:30 अंत्यविधी आहे, आणि 5:30 अंत्यविधी झाल्या कारण की दादा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि आमदार पण आहेत, म्हणून तिथं मुख्यमंत्री महोदय स्वतः दिल्लीवरून डायरेक्ट कोल्हापूरला गेले. आता कोल्हापूरहून ते आल्यानंतर निश्चित माहिती. दिल्लीहून फायनल लिस्ट आलेली आणि तुम्ही हसत आलेल्या? नाही, मी हसत काय करा, मी कधी हसतोच, कधी रडलोच नाही. मी दुसऱ्याला रडायला लावतो. बर, कधी होईल असं वाटतं? कधी होईल सांगा, कधी होईल. एक कधी होईल. अच्छा, कधी होईल असं मला वाटतं का 29 तारखेपर्यंत होऊन जायला पाहिजे असं मला वाटतं. हो, मी बोललो, मी मुख्यमंत्री महोदयाकडून परवानगी घेऊन आणि राजीनामा देणारे, आणि निवडणुकीमध्ये जे काही जे शब्द आमच्याबद्दल वापरू लागले त्यांनाही कळेल आणि मलाही कळेल माझी जागा. त्यांचं असं म्हणणं आहे की नाटक करू नका. नाटक करण्याचा काही प्रश्नच नाही, आपण कधी नाटक करतच नाही. तुम्ही त्यावेळेस मी मला विचारलं होतं तुम्ही काँग्रेसचा राजीनामा देणार काही नाटक आहे, माझं नाटक नव्हतं. आपण नाटक मधला ऐका ना, मी त्यावेळेस काँग्रेसचा आरोप तुम्ही असं सांगितलं होतं, नाटक तुम्ही होते त्याच्यामध्ये. अनेक एबीपी पत्रकार होते, मला वाटतं IBN लोकमत याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यावेळेस मी बोललो आपण नाटक करत नाही, आपण ओरिजिनल कलाकार आहे. जे डुप्लिकेट कलाकार असतात ज्यांच्यामध्ये डुप्लिकेट असतं. मत असं आहे शिवसेनेचं की बी फॉर्म तुम्हाला उद्धव ठाकरेंनी दिला होता, तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, मग आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याची वाट. आता मी सांगू लागलो, त्यांनी 2014 बी माझ्या तालुक्यामध्ये बी फॉर्म दिला होता, तर त्या बी फॉर्मचे -0.0 मतं 1,000 मिळाली होती. त्याची बी आठवण तुम्ही त्यांना करून द्यायला पाहिजे होतं खरं म्हणजे. दिली आठवण? हां, तुम्ही करून दिली, चांगलं झालं मग. कारण की त्यांना त्यावेळेस 1,000 मतं मिळाली, आता मला 2,25,000 मतं मिळाली होती. म्हणून तर ते 2,25,000 जोर माझ्यामध्ये आहे, त्या सामान्य माणसाचा गरीब माणसाचा कसं देणार, काही देण्याचा प्रश्नच नाहीये. असेल तर तुम्ही त्यांचा बी फॉर्म घेऊन आणि त्यांना पाठवून द्या, पाहून घ्या. त्यांची सभा व्हावी म्हणून तुम्ही हात जोडले होते, तुम्ही अडचणीत आहे असं सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही एक लक्षात मागितली, तुम्ही एक लक्षात घ्या, आपण ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षामध्ये तर असं कोणी बोलेल ना का आपला नेता माझ्या मतदारसंघातच येऊ नये, मग 1,000 वरच राहिला असतो, मी 2,25,000 वर गेलोच नसतो असं तुम्हाला वाटतंय. परंतु हे दूधचा दूध पाणीचा पाणी होईल, आणि मला एकनाथ शिंदे साहेबाला मी बोललो, एकनाथ शिंदे साहेब म्हणले थोडा थांबा, म्हणून मी थांबलो. परंतु आपली लाईन क्लिअर आहे. आणि तुम्हाला वाटलं तर 31 तारखेला तुम्ही 31 तारखेला सिल्लोडमध्ये येऊन पहा. 2 दिवस आदित्य ठाकरे निमंत्रण, 2 दिवस आदित्य ठाकरे इथं येऊन गेले, आणि ज्याने एकनाथ शिंदे बरोबर गेलेत म्हणजे वैजापूर असेल, पैठण असेल, औरंगाबाद शहर असेल, त्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, दाखवलं, दौरा केला, चित्र वेगळं दिसलं. तुमच्या मतदारसंघात मात्र ते गेले नाहीत, कारण की तुमच्याकडं त्यांचा जुना क्लिप आहे का, हजारो लोक त्यांच्या कार्यक्रमाला सिल्लोडमध्ये आले होते आणि कदाचित ह्यावेळेस आले नसते. तर तुम्ही लोक कलाकार आहे, तुमच्याकडे जे असलेलं सेव आहे ते सर्व दाखवलं असतं का. पहिल्या वेळेस इतके हजारोच्या संख्येने 30,000, 40,000, 50,000 लोक होते, आणि आता 50 आहे का 100 आहे का 500 हे माहीत पडेल. परंतु मी त्यांना, शेवटी ते मोठे नेते आहेत, मी काही त्यांच्यापेक्षा मोठा नेता नाही आहे, पण कार्यकर्ता जरूर आहे आणि कार्यकर्त्याला आपल्या कार्यावर विश्वास असतो. तुमचे दोन शिंदे भेटलेले आहेत, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे पण भेटले. हा महत्वाचा प्रश्न, तुम्ही कसं चालायचं पुढे, संसार कसा चालला, आणि या मागचा कलाकार कोण आहे खरा? खरं नाही, खरं म्हणजे दोघंही कलाकार आहेत ते दोघंही. म्हणजे मी जे बोलू लागलो, रावसाहेब पाटील दानवेही कलाकार आहेत आणि अर्जुनरावही कलाकार आहे. दोघांची कला कदाचित दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबाला दाखवली असेल आणि ते भेटले असेल, तर मग त्यांना शुभेच्छा दोघांनाही. पटेल का दोघांचं मागे आता खरं म्हणजे हा तुम्ही जो शब्द वापरला याच्यावर मलाही शंका आहे. जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत फेविकॉलचा जॉईंट जुळत नाही,
तोपर्यंत मला याच्यावर बोलणं उचित होणार नाही. एकत्र आल्यामुळे तुमची अडचण होणार नाही? माझी कधी अडचण होतच नाही, तुम्ही एक लक्षात घ्या. कोणी एकत्रित येऊ, दुईकडे येऊ, तीकडे जाऊ, चावकडे जाऊ, पावकडे जाऊ, मी आपल्या जागेवर जोपर्यंत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कोणताही ताण नाही. आताच वध करणार होते काही दिवसापूर्वी म्हणले. वक्तव्य केलं होतं जालन्यामध्ये, खरं म्हणजे त्याला झाले 1.5 महिना. आपण बरोबर बोलले, 1.5 महिन्या अगोदरची, आता राजकीय समीकरण 1.5 महिन्या अगोदर राज्याचे वेगळे होते, आता वेगळे झाले. हे राज्याचे समीकरण, गावाचे समीकरण, मतदारांचे समीकरण वेळोवेळेवर बदलत असतात आणि बदललेल्या परिस्थितीवर मात कशी करायची हे मला एक कार्यकर्ता म्हणून माझा जो अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये आदरणीय सन्माननीय मी तुम्हाला जे बोलू लागलो, दोन्हीही नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोघांच्या माध्यमातून आता ही नवीन विनिंग आमची चालू होणार आहे. आणि या विनिंगमध्ये आम्ही विनर कसे होतात, कशा पद्धतीने आम्ही ते विकासाची रणं काढतात आणि आपल्या मतदारसंघाच्या लोकांना न्याय देतो याचा 31 तारखेला तुमच्या समोर एकनाथ शिंदे साहेब सिल्लोडला येतील, औरंगाबाद मार्ग सिल्लोडला जातील, त्यावेळेस तुम्हाला लगेच कळल का अभी टायगर जिंदा आहे किंवा नाही आहे. बर, दुसरा आणखीन प्रश्न असा आहे, लोक मतदार जे आहेत ते तुमच्या डोक्यावरची टोपी उतरायला तयार आहेत, तुम्ही सातत्याने फिमिकॉल लावून घेऊ राहिले टोपी काय? खरं म्हणजे याचा मुकाम पोस्ट मला वाटतंय का मुकाम पोस्ट वाढू लागला टोपीचा, याच्यामध्ये काही शंका नाही, परंतु मी टोपी अजून काढलेली नाहीये. का टोपी काढण्याचा ज्या वेळेस संकेत होते त्यावेळेस अर्जुन बाण मॅन झाला. आता अर्जुन बाण किती चार्ज आहे, कशा पद्धतीने आहे, कशामुळं आहे, कोणामुळं आहे, हे पाहण्याचा खरं म्हणजे तुमच्यासाठी माझ्यासाठी पुढचा पिक्चर दिसल. आता काय सगळं अडचणच दूर झालेत त्यांची, तुमची सगळ्या. माझी अडचण कधी नव्हती, त्यांची पण रावसाहेब दानवे त्यांची अडचण सांगा, माझी अडचणच नव्हती. अर्जुनाने तुमच्या टोपीवरच्या डोकीचा डोक्यावरच्या टोपीचा भार वाढवला. आता कसं आहे, तुम्ही अर्थ जे काढू शकतात ते अर्थ तुम्ही ज्या शब्दामध्ये बोलले कदाचितही असू शकतो. आणि राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व सहकारी काय निर्णय घेतात, कसे निर्णय देतात, पुढच्या भविष्यामध्ये कशी रणनीती राहील, कशी राजनीती राहील, याचं आज काही बोलणं उचित नाही. अजून 2.5 वर्ष विधानसभेला बाकी आहे, 2 वर्ष लोकसभेला बाकी आहे, 2 वर्षामध्ये काय काय घडतं तुम्ही पाहिलं, या 2 महिन्यामध्ये कसं कसं घडलं, पुढे काही घडू शकतो, म्हणून आज काही त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. नाही, मी मुंबईला ते दिल्लीला गुप्त जास्त नाही, थोडंफार असं असतं असते. मला रावसाहेबांनी फोन केला, असे अशी पण आहे, तुम्ही मला तुमचं जुडत असेल तर माझा त्याच्यामध्ये काही वादविवाद करण्याचा प्रश्नच नाही. रावसाहेबांचा फोन आला होता मला दिल्ली, नाही खोतकरनी बंद केला होता फोन, नॉट रिचेबल, नॉट रिचेबल. परंतु दानवे साहेब जे बोलले, मी तुम्हाला बोललो स्पष्ट का दानवे साहेबांनी मला फोन केला होता. अधिवेशन कधीपासून होईल असं दिसतंय, काय आकडा सुरू झाला का? खरं म्हणजे अजून अधिवेशनाची तारीख फिक्स झाली नाही, 18 तारखेला होणार होतं. पुढं आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हे जे जोपर्यंत विस्तार होणार नाही तोपर्यंत अधिवेशनची पुढची तारीख घोषणा होणार नाही, कारण की अधिवेशनामध्ये अनेक दिवसानंतर थोडा लांबलचक अधिवेशन होण्याचा संकेत आहे. 10 दिवसाचा होतो का, 20 दिवसाचा होतो का, 25, हे आज काही बोलता येणार नाही. पण बिझनेस कमिटीची त्यांची मीटिंग होईल आणि एकदा ती मीटिंग झाली का मग ते तारखा डिक्लेअर करतील आणि त्या तारखेनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार त्याच्या अगोदर करावा लागेल. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी लोकांचे, आमदारांचे प्रश्न, त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री जरूर आहे. बरं, ते खोतकर काही लोकांना असंही सांगतात की मी काही शिंदे गटाला वगैरे पाठिंबा दिला नाही म्हणून, मग खरं काय? म्हणून तो बोललो का, माझं त्यांचं बोलणं झालं नाही. म्हणून जोपर्यंत बोलणं होत नाही अर्जुन रावशी तोपर्यंत मी काही अर्जुन रावच्या बद्दल प्रतिक्रिया देणं हा उचित होणार नाही. अर्जुनराव तुम्हाला सांगितल्याशिवाय निर्णय घेत नाहीत असं ऐकलंय काही वर्षापासून? नाही ऐकलं असेल, परंतु कधी कधी काय आहे, अर्जुन बाण आणि रावसाहेबाचा ते दोघांमध्ये काही जुडलं असेल तर मी पहिलेच बोललो, आपण मिया बीबी राजी तो क्या करेंगा काजी, अगर वो दोनों अगर राजी होंगे तो मैं काजी कुछ नहीं कर सकता. तुम्ही जीव देत नाही, माझा काही प्रश्नच नाही.
माझा काही प्रश्नच नाही. रावसाहेबांनी मला फोन केला, मी प्रामाणिकपणाने तुमच्यावर कबुली दिली. तुम्ही त्यांनाही विचारून द्या का फोन केला की नाही केला त्यांनी. एक अस्त्र तुमच्याजवळ असावं म्हणून तुमचा प्रयत्न सुरू आहे? नाही, अस्त्र गिस्त्राची गरजच नाही. आपल्याकडे सर्व जितके अवजारं लागतात राजकारणाला मी माझ्या सोबतच घेऊन फिरतोय. उधार का सिंदूर अस्त्राची आपल्याला गरज राहत नाही. बरं, एक असं सर्व काय झालं तुमच्या ह्या सगळ्या याच्यावर, एवढं एकच विचारतो की ते म्हणाले होते की एकतीस पर्यंत थांबा तर घरी. मुख्यमंत्री महोदय 31 माझ्या मतदारसंघात येऊ लागले. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी जरी उभा राहिला तुमच्या विरोधात तर तुम्ही निवडून येता. नाही बाबा, मला हे पहा, कोणाशी तरी आव्हान देत आहे. एक मिनिट, मी कोणाला, ठाकरे साहेब फार मोठे माणसं आहेत, ते आदरणीय पक्ष प्रमुख आहेत, त्यांना मी आव्हान देण्याची इतकी कॅपॅसिटी, इतका मोठा कार्यकर्ता नाही आहे मी. परंतु जे काही समोर आलं, कोणीही येऊ द्या, कशाही पद्धतीने येऊ द्या, त्याच्या समोर लढाई लढताना मी एक तर वीरगतीला प्राप्त होणारा माणूस आहे, नाही तर विजय प्राप्त करणारे रणछोड दास कधी बनत नाही. एक शेवटचा प्रश्न, भाजपावर तुमचा किती विश्वास आहे? कारण ते मनावर दगड ठेवायचे वगैरे काही समोर आले. माझ्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पार्टी, माझ्यापेक्षा या सर्व चॅनलवाल्याला भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मित्र आदरणीय रावसाहेब पाटील कसे आहेत ते तुम्हाला पूर्ण माहीत आहे. राहिला प्रश्न राज्याचा, तर राज्यामध्ये जोपर्यंत देवेंद्रजी, जोपर्यंत आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा विश्वास एकनाथ शिंदेवर आहे आणि अमित शहा साहेबाचा आहे, नड्डा साहेबाचा आहे, तोपर्यंत खालचे भारतीय जनता पार्टीवाले कितीही काही बोलले त्याचा परिणाम होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.